दरम्यान आजच्या सभेतनं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भुजबळांवर टीका केली आहे. आपण पाहूया. आपलं आरक्षण घेतलेलं कोणाच्या घरात आहे आपल्याला माहिती. तो म्हणतो माझ्या आरक्षणात येऊ नका. तो परत तो म्हणतो मला बोल दे. माझ्या एकट्याच्याच मागं लागले म्हणजे. आपण त्यांचं नाव घेत नाहीत बरं का? आता घेत नाहीत. ह्या सात आठ दिवसापासून आपण त्यांचं नाव घेत नाहीत. ते म्हणते मायालय मागं लागले आणि माझ्या आरक्षणाला विरोध नाही. संपला विषय. आरक्षणाला विरोध नाही म्हणलं तुमचे नामचे का दुश्मनी नाही. छगन भुजबळ जे देवेंद्र फडणवीसला स्वतःहून बोलता आलं नाही त्यांनी असणारा छगन भुजबळ मार्फत असणारा प्रश्न उपस्थित केला की यांना फंडिंग कोण करते. छगन भुजबळला आणि इतर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमचंही बाहेर काढायला ही माणसं वेळ लावणार नाहीत. आणि जो राग आहे तो राग पहिल्यांदा लक्षात घ्या. तो ॲड्रेस करायला शिका. तो ॲड्रेस करायला शिकला नाही तर हे तुमच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. भुजबळांवर आरोप केले की 6,500 कोटींचे ते मालक आहे. छगन भुजबळ म्हणतात 500 कोटी मला द्या, बाकीचे तुम्ही सगळे घ्या. हो, त्यांनी जाहीर करावं ना, मग मी घेतो ताब्यात. मी ताब्यात घ्यायला कधी मागा पुढं बघत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.